गंगा नदीच्या परम पावन तटावरती भगवान श्याम सुंदराच्या कथेमध्ये तल्लीन महात्मा शुकाचार्य ही कथा राजा परीक्षितला वर्णन करून सांगतात. याच कथेच्या माध्यमातून अगदी 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितला जीवनाचा उद्धार झाला म्हणून या कथेची माहिती उत्तर वाढत गेली. अनेक थोर साधू संत ऋषीमुनी ही कथा श्रवण करू लागले, पठन करू लागले. याच कथेच्या माध्यमातून अज्ञानी जडजीवांचा उद्धार झाला. श्रीमद भागवत कथा ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्रतिवाङ्मय मूर्ती आहे. राजे महाराजांचे चरित्र, गीतेचे पाने, गीतेचे बरेचसे काही रहस्य. ज्यांना त्यांना आपापल्या सन्मार्गाने वागल्यानंतर मिळाल त्याला फलप्राप्ती. अमवाक्य आणि वाक्यावरून गेलेल्या व्यक्तीने दुःख भोगलं त्या दुःखाचे प्रणिपाद म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. अंशांशात्मक भगवान विष्णू परमात्म्याच्या 24 अवतारांचं वर्णन या श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलेलं आहे. श्रीमद भागवत कथा या शब्दाचा अर्थ तरी काय होतो नेमकी? श्री या शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी, भय या शब्दाचा अर्थ होतो भाव, ग या शब्दाचा अर्थ होतो ग्रहण, व या शब्दाचा अर्थ होतो वशित्व आणि त या शब्दाचा अर्थ होतो तत्व. स्त्री या शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी. लक्ष्मी जेवढी संसारिक माणसाला आवश्यकता आहे तेवढीच परमार्थिक माणसाला आवश्यक आहे. परमार्थिक माणसाला सुद्धा लक्ष्मी तेवढीच आवश्यक आहे. मला सांगा, शर्ट घरी काढून ठेवला, माळीवाड्याच्या बस स्टँड वरती गेला आणि बस मध्ये बसला, कंडक्टर आला, तिकीट तिकीट तिकीट, कुठं जायचं म्हणे? काही नाही, मला पंढरपूरला जायचं म्हणे. त्यांनी तिकीट द्या म्हणे, त्यांनी पैसे खिशात नाही, खाली उतरून दिलं. मला सांगा, पैसे खिशात नसल्याच्या नंतर पंढरपूर सुद्धा पाहायला भेटत नाही. म्हणून जेवढी लक्ष्मी, जेवढी संसारिक माणसाला आवश्यकता आहे तेवढीच परमार्थिक माणसाला सुद्धा आवश्यक आहे. असं एवढं मोठं कार्य करीत असताना लक्ष्मीचं अनुष्ठान असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी. भय या शब्दाचा अर्थ तो भाव. संसारिक माणसाला बायको जिंकायची असले तर पैसा लागतो, समाज जिंकायचा असला तर कला लागते, शत्रू जिंकायचा असला तर कपट लागतं आणि देव जिंकायचा असला तर भाव लागतो. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. देवाला भाव अत्यंत महत्वाचा आहे. अंतकरणामध्ये आवड, प्रेम, श्रद्धा, विश्वास असणं याला भाव असं म्हणतात. त्यानंतर ग्रहण. वक्ता सांगत आहे तुम्हाला कथा, श्रोत्याच्या अंगामध्ये वक्त्यांनी जी कथा सांगितली ती ग्रहण करण्याची ताकद पाहिजे म्हणून ग्रहण पाहिजे. ग्रहण आहे, त्याच्यानंतर वशित्व सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. वक्त्याच्या अंगामध्ये श्रोत्याला वश करण्याची ताकद पाहिजे म्हणून वशित्व आहे. भागवत त या शब्दाचा अर्थ होतो तत्व. परमार्थ जेवढ्याला, तत्वाला जेवढी किंमत देतो तेवढी कशाला देत नाही. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. परमार्थिक माणसाच्या अंगामध्ये तत्व असणं फार महत्व आहे. परमार्थ जेवढा निष्ठेला किंमत देतो, जेवढी नित्यनेमाला किंमत देतो तेवढी कशालाच किंमत देत नाही बाबा. म्हणून तत्व पाहिजे. श्रीमद भागवत कथा, श्रीमद हा शब्द दोनच ग्रंथापुढे लावला जातो. कोणकोणते दोन ग्रंथ? एक आहे श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत कथा. हे दोनच ग्रंथापुढे श्रीमद हा शब्द लावला जातो कारण की एकमेव हे दोनच ग्रंथ भगवंताच्या मुखावाटा आलेले आहे म्हणून श्रीमद हा शब्द लावला जातो. श्रीमद भागवत कथा, कथा या शब्दाचा अर्थ तरी काय होतो? कथा या शब्दाचा अर्थ होतो, कथा म्हणजे सत्संग. कथा म्हणजे ज्याच्यामध्ये देव आहे, ज्याच्यामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, ज्याच्यामध्ये भगवत भक्त आहे, त्याच्या त्याला कथा त्रिवेणी संगम म्हटलेला आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम देजजी उत्तम संत चरण वंदिता. ज्याच्यामध्ये देव आहे, देवाचं चिंतन आहे, ज्याच्यामध्ये भक्त आहे, त्याला कथा त्रिवेणी संगम म्हटलेला आहे. कथा या शब्दाचा अर्थ दुसरा असा होतो, कथा म्हणजे सत्संग. सत्संग म्हणजे काय? संत भेटलंय की मानवी जीवनामध्ये सत्संग प्राप्त होत असतो. आणि संत भेटण्यासाठी खऱ्या अर्थाने
गोस्वामी तुलसीदास जी म्हणतात त्या देवाची कृपा व्हावा लागते मगच खऱ्या अर्थाने संत भेटतात आणि संत भेटल्याच्या नंतर सत्संग प्राप्त होतात। गोस्वामी तुलसीदास जी म्हणतात बिनु सत्संग बेक न होई बिनु सत्संग बेक न होई सत्संग बेक न होई बिनु सत्संग बेक न होई राम कृपा बिन सुलभ न सोई। ऐका त्या देवाची कृपा व्हावी लागती देवाची कृपा झाली त्यावेळेला संत भेटतात आणि संत जर मानवी जीवनावरती भेटले तर मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सत्संग प्राप्त होतो। खऱ्या अर्थाने माऊली ज्ञानोबराय म्हणतात संत भेटणं एवढं सोपं समजू नका। चंद्रामृत सुख सैविल असता जाता रवी धरविल बाह्य हिळा सागर तरविल परित्या साधूची भेटी न होईल गा। चंद्रामध्ये अमृताचे नुपूर आहे ते सेवन करणं अशक्य आहे पण त्याला सुद्धा चकोर नावाचा पक्षी सेवन करतो। पहा चंद्र अमृत सुख सोविला असता जाता रवी धरविलं रवी म्हणजे सूर्य सूर्याला पकडणं एवढं सोपं आहे का बाबा ते सुद्धा मारुती रायाने शक्य करून दाखवलं। बाये हिळा सागर तरविलं सागर तरणं समुद्र तरणं सोपं आहे का ते सुद्धा स्वातंत्र्य वीर सावरकरांनी शक्य करून दाखवलं पण परी त्या साधूची भेटी न होईल गा। पण त्या संत महात्म्याचं दर्शन खऱ्या अर्थाने भेट होणं खऱ्या अर्थाने दुर्लभ आहे। आणि संत महात्मे जर मानवी जीवनावरती जर भेटले तर खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये सत्संग प्राप्त होत असतो। पहा आणि सत्संग प्राप्त झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आज आपल्या पुण्यभूमी श्री क्षेत्र माळीवाडा या गावामध्ये भव्य दिव्य श्रीमद भागवत कथेचं ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित झाला। त्याचं कारण असं आहे तुमच्या जीवनामध्ये
खऱ्या अर्थाने प्रभु रामचंद्राची अर्थात भगवान श्री कृष्ण परमात्म्याची कृपा आहे सावता बाबांची कृपा आहे म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनामध्ये हा सत्संग प्राप्त झाला पाहा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम आगत कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबरायच्या आशीर्वादाने अखिल विश्वाच्या परमात्मा उदारामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने परम सज्ज आदरणीय कैलासवासी सहदेवजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने परम सज्ज आदरणीय रामराव पाटील मुळे काकाच्या सुंदर कृपेने सावता महाराज संस्थान माळीवाडा यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचनंतर परम सज्ज आदरणीय गुरुवर्य काका महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आदी करून थोर संत महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने ज्यांच्या सुंदर अशा सुमधुर वाणीतून तुम्ही रामकथा श्रवण करतात परम सत्य आदरणीय अतिशय गोड आणि प्रेमळ व्यक्तिमहत्व वाणीभूषण माझ्यावरती नितांत प्रेम करतात असे असणारे एकनाथ महाराज कवर महाराजांच्या सुद्धा चरणावरती विनम्र अभिवादन करतो पुन्हाशी एकदा समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो ज्यांच्यामुळे तुमच्या सर्व मायबापाचा दर्शनाचा योग आला असे असणारे परम सत्य आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करतात अतिशय गोड आणि प्रेमळ व्यक्तिमहत्व आपल्या गावातील आमचे तलाठी आप्पा आप्पांनी मला इथे खऱ्या अर्थाने तुमच्या सर्व मायबापाची सेवा दिली त्यांना देखील धन्यवाद देतो पुन्हा शेरदा ज्यांच्या अतिशय गोड संशिष्टीम आहे तुमच्या कानावरती आवाज पोहोचवण्याचं काम करतात असे असणारे परम सत्य आदरणीय परम सत्य आदरणीय कृष्णादादा मुळे यांची सुंदर अशी साऊंडसिस्टीम आहे असं वाटतं इतकी साऊंडसिस्टीम गोड आहे इतकी साऊंडसिस्टीम गोड आहे मला असं वाटतं कथा झाल्याच्या नंतर पूर्ण कथेचं पाकिट त्यांना देऊन टाकावा पण मधलं काढून दादाला देखील धन्यवाद देतो पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी मंडपामध्ये खेळणाऱ्या विश्वरी चैतन्याला आज कथेकडून पहिला दिसचा साष्टांग
कीजे। परम मंगलमय परात पर अखिलेश्वर आकारण करुणा वरुणालय गोपपति गोपीपति नंद नंद आनंद घड़ द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण परमात्म्याची ही श्रीमद भागवत महापुराण आहे। श्रीमद भागवत कथा ही वेद रूपी वृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे, याला शुकाचार्य रूपी पोपटाची चोच लागलेली आहे, म्हणून हे फळ अतिशय गोड आहे, मधुर आहे। ही श्रीमद भागवत कथा सर्व अंगाचे कान करून 7 दिवस जरी ऐकली तर खात्रीने मोक्ष पदाची प्राप्ती करून देणारी ही श्रीमद भागवत कथा आहे। आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असेल त्या दोषाला सुद्धा नष्ट करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे। ही भागवत कथा पवित्रांनाच पवित्र करते, यात नवल नाही। जो पाप्यातला पापी आहे, जीवनामध्ये ज्याने पाप कर्म सोडून दुसरं कर्मच केलं नाही, अशा पाप्यातला पाप्याचा सुद्धा उद्धार करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे। संसारामध्ये सुख दुःख पडतं, पण दुःखाचं प्रश्नाचं उत्तर म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे। श्रीमद भागवत कथा ही मंदिरातली कथा नाही दादांनो, ही श्रीमद भागवत कथा प्रत्येक घराला मंदिर बनवणारी ही श्रीमद भागवत कथा आहे। श्रीमद भागवत कथा मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी श्रवण केली पाहिजे। कसं जगावं ही गीता सांगते। भावानी भावासोबत कसं वागलं पाहिजे रामायण सांगतं आपल्याला। पण मानवी जीवनावरती जन्माला आल्याच्या नंतर माणसाचा शेवट कसा झाला पाहिजे, माणसाने कसं मिळलं पाहिजे, तर ही श्रीमद भागवत कथा सांगते आपल्याला। मानवी जीवनाचा उद्धार करणारा एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे। श्रीमद भागवत कथा ही भगवान श्री कृष्ण परमात्माचा प्राण आहे। ज्यावेळेला भगवान श्री कृष्ण परमात्मा निजधामाला जाणार होते तर त्यावेळेला उद्धवाने हात जोडले, सांगितलं प्रभू नका ना जाऊ आम्हाला सोडून निजधामाला, तुम्ही सोडून गेल्याच्या नंतर आम्ही कोणाकडे बघून जीवन जगायचं। देवा म्हणजे तू आहे, ज्या मंदिरातली मूर्तीच निघून गेल्याच्या नंतर त्या मंदिराला काय कामाचं सांगते। देवा तसे या शरीरातला प्राण म्हणजे तू आहे, शरीर म्हणजे आम्ही आहे, या शरीरातला प्राणच जरी निघून गेला तर हे शरीर काय कामाचं आहे। देवा देवा नका ना जाऊ आम्हाला सोडून, तर त्यावेळेला भगवान परमात्माने सांगितलं अरे उद्धवा मी जरी निज धामाला जाण्याचं नियोजन करीत असेल, जाण्याचं जरी निमित्त करीत असेल, पण माझा जो प्राण आहे ना मी एका ग्रंथामध्ये सोडून जात आहे। उद्धवाने हात जोडले, सांगितलं प्रभू कोणता ग्रंथ आहे, सांगितलं श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यातील दशम स्कंद म्हणजे माझा प्राण आहे। प्राण भगवान परमात्माने धामाला जरी जाण्याचं निमित्त केलं असेल, पण भगवान परमात्माचा साक्षात प्राण जरी कोणत्या ग्रंथात असेल तर श्रीमद भागवत नावाच्या ग्रंथामध्ये भगवंताचा प्राण आहे। तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी, श्रवण श्रवण पाठा दर्शन पापनाशी। साक्षात भगवान परमात्मा या ग्रंथामध्ये विराजमान आहे, मग या ग्रंथाचं जर दर्शन घ्यायचं असेल सर्व पाप नष्ट होतं, पण या ग्रंथाचं दर्शन कसं घ्यायचं याच्यावरती डोकं ठेवून याला दर्शन म्हणत नाही। तर ही श्रीमद भागवत कथा सर्व अंगाचे कान करून 7 दिवसापर्यंत तुम्ही जर श्रवण केली तर खात्रीने तुमच्या जीवनात तन मन ध्यान का, तन मन ध्यान का पुष्प कीजिए बाद हरी नाम का। हरी नाम का मजा लीजिए।
कल्याणी श्रीमद भागवत कथा साक्षात भगवान परमात्म्याचा प्राण आहे पा। ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांति नाथई वदती कृष्ण पदी ठेहु माथा आरती करो तुझ भक्त जय हो जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ ग्रंथ नसून साक्षात भगवान परमात्मा या ग्रंथामध्ये विराजमान आहे आणि ही भागवत कथा ऐकण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत पा। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वही आज्ञान हेतु कृतम हो मदांधकार नाशिम विदेही तदोदयति विवेकः। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेना अनंत जन्मीचा पुण्याचा शेवट झाला त्यावेळेला श्रीमद भागवत कथा हे सदशास्त्र मानवी जीवनाच्या कानावरती पडतो। ही भागवत कथा ऐकण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं बा। सपने तो हर कोई सजाता है लेकिन तुड़ भी जाते है। इस रंग मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे मेरे कृष्ण परमात्मा बुलाते हैं। ज्याला भगवान परमात्मा बोलवतो ना त्याच वेळेला तोच मंडपामध्ये येऊ शकतो, अन्यथा कोणी येऊ शकत नाही। सपने हजार बनते हे बनके तूट जाते हे सपने हजार बनते हे बनके तूट जाते हे कथा में वही आते हे। एक साथ
राधे।